मंडळी नमस्कार. घोंगडे की दुनिया मध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत. मंडळी, माझ्या एक लक्षात आलेलं आहे की महागाई असो, जीएसटी असो, प्रदूषण असो, भ्रष्टाचार असो, अशा अनेक समस्या असो, या समस्यांचा एकच जमातीवर अजिबातच फरक पडत नाही. कोणची जमात म्हणतात तुम्ही? भूतावर घंटा फरक पडत नाही. तेलाचे भाव वाढू द्या, पेट्रोलचे भाव वाढू द्या, जीएसटी लागू द्या, भ्रष्टाचार वाढू द्या, प्रदूषण किती काही वाढू द्या, ग्लोबल वॉर्मिंग करू द्या, घंटा भूताला फरक पडत नाही. एकदम भूत मेला की त्याला दुसरं काहीच काम नाही. त्याचे पाय उलटे होतात, उलट्या पायानं फिरायचं मस्त. नवीन नवीन त्याला कन्फ्युजन होत असेल की आपले पाय उलटे आहेत, आपण पुढे चाललो की मागे येऊन राहिलो, थोडं कन्फ्युजन होत असेल त्याचं. पण एकदा सवय झाली की होऊन जाते. म्हणजे टॅच यारच काढलेलं आहे की भूत असले की त्याचे पाय उलटे, माणूस असले की त्याचे पाय सरके. आता काही काही माणसातही भूत असतात, पण ते सरक्या पायाचे असल्याच्या लोक त्याला जनरली भूत समजत. दुसरं माझं एक लक्षात आलं की भूतांवर एक मी एक मांडणी केली एक वेगळ्या प्रकारची, की माझ्या असं लक्षात आलं की भूताला पांढरेच कपडे खूप आवडतात, आणि ते मेकअपही त्याला आवडत नाही, तोंडाला चुना लावून हिंडतात. पांढऱ्या कपड्याच्या मागं माझ्या लक्षात आलं की एखादा नेता यायचा पूर्वज असला पाहिजे. नेत्याला कसे पांढरे कपडे आवडतात की नाही, त्याच्यामुळे भूतही पांढरे कपडे घालत असतील. म्हणजे याच्या मागचा तो उद्देश असेल, किंवा दुसरा असे उद्देश असू शकते बा की आपल्याला जे काम नेमून दिलेलं आहे, भोसाचं, याच्या अंगात घुसाचं, ते सगळे जे कामं नेमून दिलेले आहेत, या कामातून लक्ष ड्राईव्ह उठू नये. रंगीबेरंगी कपडे घालून, जसं मी आता रंगीत कुर्ता घातला, तर एक तर माझ्यात लक्ष विचलित होते, मी आरशात पाहिलं का, येणार जाणारचही लक्ष विचलित होते. तर पांढरे कपडे घातले असं कोणाचं लक्ष विचलित होत नाही. पांढरे कपडे म्हटलं की त्याचंही लक्ष विचलित होत नाही. तोंडाला चुना लावला, अंगात पांढरे कपडे घातले, निघाले कामाले. म्हणजे आपल्या इकडे कसे सर्वसंघ परित्याग केलेले भगवे कपडे घालून लोक हिंटात त्याने साधू म्हणतात. आता सर्वसंघ भगवे कपडे घालणारे सगळेच जण सर्वसंघ परित्याग करतात असला काही भाग नाही. काही काही लोकांनी मोठे मोठे बिझनेस एम्पायर उभे केलेले आहेत. म्हणजे आज असतं अपवाद प्रत्येक गोष्टीला. तसे म्हणजे साधू लोक बा भगवे कपडे घालतात, जिथे पण भूत मेल्यावर पांढरे कपडे घालतात, त्याला काही चॉईस नसते. दुसरं एक मी पाहिलं, भूत हा फराशकर कोणता प्रकार आहे. म्हणजे येले असा ग्रुप ग्रुपनं राहणं जमतच नाही. आजचा इतिहास आहे, आजपर्यंत ज्याला कोणाला भूतानं घोषला आहे, ते सिंगल भूतानंच घोषला आहे. असं नाही का चार पाच भूत आले बा आणि मग घोषून राहिले. हां, की भूताची फॅमिली आली बा, भूताची बायको आली, भूताची माय आली, भूताचा बाप आला, भूताची लेकर आली, घोषून राहिले. हां, अतिशय एकल कोंडा प्राणी आहे. दुसरं माझ्या एक लक्षात आलं की त्याला राहण्याची फार आवड नाही आहे. म्हणजे का बंगल्यात राहून राहिला, हां राहतात ते एखाद्या चिचीच्या झाडावर राहतात, एखाद्या वळ्यात झाडावर राहतात, आणि ते जुने जुने मोठे मोठे झाडं नाही, ते एखाद्या इहिरीत राहतात, नाही तर जुनं मंदिर जिथं कोण जात नाही, जुना पळका वाडा हवेली जे लोकांना सोडून देत राहते, अशा ठिकाणी राहतात. म्हणजे त्याला फार इंटरेस्ट नाही. त्यातल्या त्यात सिनेमावाल्याने त्याचा एक पत्ता शोधलेला आहे, काली पहाडी के पीछे पुराने मंदिर के पास. हा लय सिनेमातून भूताचा पत्ता ऐकेला आहे. मला वाटतं सिनेमावाल्याने भूतांनी सांगितलं असेल की आमची टाउनशिप तिकडे आहे बा. आणि दुसरं मला एक लक्षात आलं की बा भूत नेमकं कुठं राहतात, ते दुसऱ्या गावातून एखादा पाहुणा भूत आला, त्याला माहीत पाहिजे ना का आपली कुठं लोक राहतात बा. त्यासाठी त्याने पत्ता ठरवला असेल बा, काली पहाडी की पीछे. दुसरं मला एक लक्षात आलं की एखाद्या पोस्टमनले काही पत्र द्यायचं असलं, कोणाला निरोप द्यायचं असलं, कुठे शोधत बसावं भूताले, त्याच्यामुळे काली पहाडी की पीछे आले, निरोप दिला, संपला विषय. आता तू म्हणचा निरोप कायसाठी, तर भूताले वेगवेगळे कामं राहतात ना. कोणाच्या अंगात घुसणं राहते, कोणाला घोषणं राहते, कोणाला झपाटणं राहते, या सगळ्या कामात भूत गुंतलेले राहतात. त्याच्यामुळे लग्न फकणाला जाऊ नाही शकत, दुसऱ्या कोणच्या कामात जाऊ नाही शकत. मग अशा वेळेस निरोप द्यायसाठी त्याने तो पत्ता ठरवून घेतलेला आहे, काली पहाडी की पीछे पुराने मंदिर के पास, म्हणजे तिथं भूत राहत असते. दुसरं मला एक लक्षात आलं राजा, भूतकिनी हा खूपच कॉमेडी प्राणी आहे. म्हणजे आणि दुसरं म्हणजे कॉमेडीच्या बाबतीत आत्मनिर्भर आहेत ते. आपलं कसं आपल्याला हसायचं असलं कसं, पु ल देशपांडे लागतात, आचार्य वात्रे लागतात, जुने शरद जोशी लागतात, शिरीष कनेकर लागतात, असे विनोदी लेखक प्रत्येकाचे आवडीचे आहेत. आपल्याला चार्ली चॅपलिन लागते, आपल्याला जॉनी लिवर लागते, आपल्याला राजपाल यादव लागते. भूतांचं तसं काही नाही, भूत हसत राहतात असे. आणि ते कधी हसतात, एखाद्या घोस असलं तरी हसतात, एखाद्याच्या अंगात घुसले तरी हसतात, एखाद्याला भेवाळाचं असलं तर हसतात, चारी बाजूनं डॉल्बी डिजिटल स्टाईलनं हसतात ते. आणि तुम्हाला हे खोटं वाटत येईन का, खोटं वाटून राहिलं का? तुम्ही एक पहा, जगात तीनच लोक हसतात, एक तर राक्षस हसतात, दुसरे भूत हसतात, आणि तिसरं तो हसते. तीनो तीनो बजग गब्बर सिंग हसते. चांगले लोक आहे जगात, हसतच नाही ना. म्हणून तर माझ्यासारखे व्हिडिओ बनवावं लागतात राजा हसासाठी. तर सांगून काय राहिलं तुम्ही, आत्मनिर्भर आहेत ते हसाच्या बाबतीत. हां, ते गोष्ट सांगून राहिलं तुम्हाला. तो एक सिरियल होतं विक्रम, त्याच्यामध्ये एक राजा त्या भूताला खांद्यावर टाकते, मग भूत त्याला ती गोष्ट सांगते, आणि त्या गोष्टीच्या प्रश्न विचारते, त्याला म्हणते अगर तुझ्या वेळेस लोकांना सही जवाब नाही दिया तर तेरेही सारखे हजार तुकडे हो के तेरे पैर पे गिळेंगे. सरके हजार तुकडे होके पैरोपे गिरेंगे, हा काय हसाचा विषय आहे का राजा? अबे काय डिसेशनचा पिरियड आहे का तो, एवढे तुकडे करून राहिला तू?
मला हे नाही समजत भूतायचं, म्हणजे त्याच्यात काय ते हसतात इतके आत्मनिर्भर आहे हसायच्या बाबतीत. म्हणून मग मी हा व्हिडिओ बनवला की एक भूत मला म्हणे बा, जे लोक हसत नाही, जे लोक असे हसणारे व्हिडिओ फार पाहत नाही, ज्याला हसणं म्हणजे हलक म्हणजे काय म्हणतात बा पांचटपणा वाटते, त्याच्यासाठी तुम्ही व्हिडिओ बनवता म्हणे, आमच्यासाठी तुम्ही व्हिडिओच बनवत नाही. दुसरं माझ्या एक लक्षात आलं राजा की भूत असे आकारानं खूप मोठे असले पाहिजे. काहून का तुम्ही एक लक्षात घ्या, आपल्या इकडे एखादं पोट्ट कुची नसलं का त्याच्याबद्दल आपले लोक गावराने लोक काय म्हणतात, खेड्यापाड्यातले काय ते पोट्ट म्हणजे भूताची हे आहे म्हणतात. आलं लक्षात तुमच्या? त्याच्यावर मी विचार केला की भूताची समजा त्या पोट्ट एवढी आहे तर मग बाकी भूताचं केवढं असेल, म्हणजे हात पाय डोकसं केवढे आकारानं मोठे राहत असतील. आणि एवढ्या मोठ्या भूताचं म्हणणं ऐकत लागेनच ना बाबा मले, तर त्याच्यावरही व्हिडिओ बनवा असं त्यानं म्हटलं. तर मला व्हिडिओ बनवणं आलंच की नाही, त्याच्यानं मी हा व्हिडिओ बनवला. तर तू यूट्यूबवर टाकायचं पहिले मी भूतही दाखवला, त्यांना तो ओके केला. आता तुम्हाला पटला काय? पटला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि पाहत राहा घोगळे की दुनिया कॉमेडी का छोटा रिचार्ज.